पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन नियमामध्ये मोठा बदल. सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय, नेमका कोणता निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये मोठा बदल करण्याबाबत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या नवीन नियमामध्ये सरकारी कर्मचारी जर सेवेत असताना किंवा सेवेनंतर कोणत्याही गुन्ह्यात दोषी आढळल्याचे सिद्ध झाल्यास अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकारकडून ऑल इंडिया सेवा म्हणजे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ सेवा नियम 1958 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेले आहेत. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत सरकारी अधिकाऱ्यांचे पेन्शन थांबविण्याबाबतचे सर्व अधिकार आता केंद्र सरकारने स्वतः जवळ घेण्यात आलेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन नियमामध्ये बदल करण्यात आल्याने आता यापुढे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही गुन्ह्यात दोषी आढळणे व सिद्ध झाल्यास पेन्शन पासून मुकावे लागणार आहे. नवीन नियमानुसार भारतीय प्रशासन सेवेतील IAS, IPS, IPS अधिकारी एखाद्या विशिष्ट गंभीर गुन्ह्यात दोषी झाल्याचे सिद्ध झाल्यास अशा अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवण्याचे अधिकार केंद्र सरकारला असणार आहेत. भारतीय प्रशासन सेवेत यावरील नोकऱ्या सर्वात जास्त प्रतिष्ठित नोकऱ्या समजल्या जात असतात, परंतु सदर अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा काही नियमांचे बंधन पाळले जात नसल्याने सदरचा निर्णय अंमलात आणण्यात आलेला आहे. यापूर्वी एखादा अधिकारी हा दोषी आढळल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरता संबंधित राज्य सरकारची पूर्व परवानगी केंद्राला घ्यावी लागत असत, परंतु आता सुधारित नियमानुसार केंद्राला अधिकारी सेवा बजावत असलेल्या राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवायच कारवाई करता येणार आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की एखादा अधिकारी उदाहरणार्थ ED इंटेलिजन्स ब्युरो त्याचबरोबर इतर विभागात काम करणारा निवृत्त अधिकारी सेवेत असताना किंवा निवृत्तीनंतर कोणत्याही साहित्य प्रकाशित करू शकणार नाहीत, ज्यामुळे भारतात देशाची संवेदनशील माहिती सार्वजनिक उघड होईल किंवा सुरक्षेसाठी धोका ठरू शकेल अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. अशा प्रकरणी केंद्राकडून संबंधित अधिकाऱ्यांची पेन्शने बंद करण्याचा निर्णय घेऊ शकेल. तर मित्रांनो, हे बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.